श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीबद्दल सांगणार आहे जी सत्तावीस ऑगस्टला आहे श्रावण हा महिना विधी आणि वृत्तवैकल्य तर यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच या महिन्यात येणारी एकादशी तिथी हिलासुद्धा महत्त्व हे तेवढेच आहे तर या महिन्यातील एकादशी तिथी ही कधी आहे तसेच पुत्रदा एकादशी ही का साजरी केली जाते आणि आपण आप आप या दिवशी विष्णूंना कोणती एक वस्तू ही अर्पण करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तसेच सुरक्षिततेसाठी आणि आपल्याला जर कोणाला संतान नसेल तर संतान प्राप्ती व्हावी तर यासाठी हे व्रत केले जाते तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ही जी एकादशी आहे हिला पुत्रदा एकादशी असं म्हणतात आणि पुत्रदा एकादशी ही रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवस येत असते हे व्रत केल्यामुळे संतान सुखाची इच्छा पूर्ण होते जर कोणाला मूलबाळ नसेल तर या व्रतामुळे पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती होते असे मानले आहे तसेच आपल्या मुलांवर येणारी संकटे ही नष्ट होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्याची तसेच त्यांच्या सुरक्षेची आणि प्रगतीची प्रार्थना ही विष्णूंना केली जाते हे व्रत केल्यामुळे आपल्या मुलांच्या सुखाबरोबरच घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येते तर आपण या दिवशी विष्णूंना एक वस्तू जी आहे तर ही अर्पण करायची आहे तसेच या दिवशीचा जो शुभमुहूर्त आहे एकादशी तिथी ही कधी चालू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी जी तिथी आहे ही सव्वीस ऑगस्टला रात्री बारा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार एकादशी तिथी ही सत्तावीस ऑगस्टला असणार आहे आणि एकादशीचे व्रत हे, एका हे सुद्धा सत्तावीस ऑगस्टला पाळले जाणार आहे पुत्रदा एकादशीचे जे, जे व्रत आहे तर ते वर्षातून दोन वेळा येते एक असते ते, ते म्हणजे पौष महिन्यामध्ये आणि दुसरे श्रावण महिन्यामध्ये येते या एकादशीला श्रावणात ही एकादशी आल्यामुळे खूप महत्व आहे त्यामुळे आपण हे व्रत जर केले तर त्याचे फळ त्याचे प्रभाव हे सुद्धा आपल्याला तेवढेच मिळतात या व्रतामुळे आपल्या अपत्यांचे कष्ट दुःखे ही दूर होत असतात तसेच त्यांना सुद्धा मिळते तर श्रावण पुत्रदा एकादशीच्या पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सत्तावीस ऑगस्टला सकाळचा आहे ज्या वेळेमध्ये सर्वार्थ सिद्धी योग हा येत आहे आणि हा जो योग आहे तर तो पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि तो सकाळी सात वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे या शुभवेळेत आपल्याला विष्णूंची पूजाही करायची आहे कारण शुभवेळेत जर आपण विष्णूंची पूजा केली तर आपल्याला नक्कीच विष्णूंचे आशीर्वाद हे मिळतील त्यामुळे हा सर्वार्थ योग हा विष्णूपूजनासाठी अत्यंत शुभ आहे तसेच तुम्ही जर उपवास करत असाल तर हा उपवास कधी सोडायचा आहे म्हणजे पुत्रदा एकादशीची पारण वेळ काय आहे तर अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत पारण वेळ आहे आणि या वेळेमध्येच उपवास हा सोडायचा आहे जर तुम्ही पुत्रदा एकादशीचे व्रत करणार असाल तर तुम्हाला एकादशीचे नियम हे दशमीच्या दिवसापासूनच म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच पाळायचे असतात जसं की रात्री जेवल्यानंतर तुम्ही एकदा ब्रश करा ज्यामुळे तुमच्या दातामध्ये अन्नाचे कण हे राहणार नाहीत तसेच एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे देवपूजा करावी संकल्प करावा विष्णूंची पूजा करावी तुम्ही विष्णूंच्या कोणत्याही अवताराची पूजा करू शकता तसेच रात्री विष्णूंसमोर दीपदान करावे दिवा लावावा शक्य असेल तर जागरण करून तुम्ही विष्णूंचा नामजप करू शकता या पूजेमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आपण माफी मागावी तसेच या दिवशी काही पदार्थ हे आपण खायचे नसतात किंवा काही चुका करायच्या नसतात तर त्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर ते तुम्ही पाहू शकता आता हे झालं की आपण पूजा कधी करायची तसेच वेळ काय आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी विष्णूंना एक गोष्ट अर्पण कराय अर्पण ही करायची आहे तर ती काय आहे तर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर तुम्ही विष्णूंची मूर्ती घ्या किंवा बाळकृष्णांची मूर्ती घ्या आणि तुम्हाला त्या मूर्तीला तिची पूजा करून म्हणजे विधिवत पूजा करायची आहे आणि तुळशीची पाने ही अर्पण करायची आहेत तर ही जी तुळशीची पाने आहेत ही तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची एक पाने तोडायची नसतात तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो तर यासाठी तुम्हाला एक हजार पानेही लागणार आहेत आणि विष्णूंची जी एक हजार नावे आहेत तर ती घेत म्हणजे एक नाव घ्यायचं आणि एक पान हे विष्णूंना अर्पण करायचं आहे तर अशी आपल्याला एक हजार पाने ही अर्पण करायची आहेत किंवा जर तुम्हाला एक हजार पाने मिळणे शक्य नसेल तर मग तुम्हाला जेवढी पाने मिळतील ती घ्या परंतु एक हजार पाने जर घेतली तर हे अतिशय चांगले आहे परंतु जेवढी मिळतील ती पाने घ्या ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि विष्णूंची एक हजार नावे घ्या अगोदर आणि एक हजार नावे घेऊन पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळेला ही सर्व पाने ही विष्णूंना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे तसेच आपण विष्णूंना नैवेद्य दाखवायचं आहे आपण विष्णूंसाठी खिरीचा नैवेद्य बनवू शकता किंवा सुद्धा ठेवू शकता गुळ खोबरं शेंगदाणे असंही ठेवू शकता किंवा उपवासाचे काही पदार्थ केले असतील तर तेही नैवेद्य म्हणून ठेवू शकता परंतु ह्या नैवेद्यावरती तुळशीपत्र मात्र आवरजून ठेवायचं आहे कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत जर नैवेद्यावर तुळशीपत्र नसेल आणि जर आपण कितीही विधिवत सागरसंगीत पूजा केली तरी त्याचे फळ हे आपल्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला आवर्जून तुळशीपत्र हे नैवेद्यावरती ठेवायचंच आहे आता एक हजार पाने जी आपण अर्पण करणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही जी एक हजार नावे घेणार आहात तर ही नावे कशी आहेत ही मी तुम्हाला थोडक्यात सांगते की विश्वम विष्णू वषटकार भूत भव्य भवप्रदू कृते भूत भृत भाव भूतात्मा भृतभवन भुता पुतात्मा परमात्मा अवेय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ अक्षर योग हा योगविधानेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह पशु श्रीमान केशव पुरुषोत्तम तर अशी ही एक हजार नावे आहेत ही घ्या किंवा ओम वासुदेवाय ओम देवेशाय ओम उत्तराय नमः ओम गुप्ताय नमहा ओम कृष्णाय ओम केशवाय नमहा तर अशीसुद्धा तुम्हाला एक हजार नावे जी आहेत तर हीसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला एक हजार नावे येत नसतील किंवा घेणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये ही तुळशीपत्रे घ्या जर तुम्ही एक हजारपेक्षा जास्त तुळशीची पाने घेतली असतील तर उजव्या हातात पाने घ्या आणि तुम्ही यूट्यूबला ट्यूबला विष्णू सहस्रनाम जरी लावलं आणि ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही पाने एकाच वेळेला अर्पण करायची आहेत आणि जर तुम्ही एक हजार पाने घेतली तर एक नाव झालं की एक पान असं आहे आणि यानंतर तुम्हाला विष्णूंना मनोभावे नमस्कार हा करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तर ही बोलायची आहे तुम्ही एखाद्या इच्छेसाठी या दिवशी संकल्प सुद्धा करू शकता तुमची जर एखादी ठराविक इच्छा असेल तर तुम्ही संकल्प हा नक्की करा तसेच आपण जेव्हा उपवास करत असतो तर उपवास करण्यासाठी आपण कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत असे जे काही नियम आहेत तर तसेच आपण जेव्हा उपवास सोडतो तर तेव्हा सुद्धा काही नियम हे असतात आता या दिवशी आपण काय करायचं आहे तर या दिवशी केस हे धुवायचे नाहीत तसेच दिवसात झोपू नये आणि केसांना तेलसुद्धा लावू नये उपवास सोडताना आपण काही गोष्टी ह्या खायच्या नाहीत तर उपवास सोडताना वांगे मुळा तूर मसूर कांदा लसूण तर या गोष्टी ज्या आहेत तर ह्या खाऊ नयेत तर असे धर्मशास्त्रात सांगण्यात आलेल्या आहेत ह्या गोष्टी ह्या तामसिक पदार्थामध्ये येतात आणि तामसिक पदार्थाच्या सेवनामुळे उत्तेजनता क्रोध वाढतो तसेच या दिवशी मोहरीच्या तेलाचा वापरसुद्धा जेवण बनवण्यासाठी करू नये कर तुम्ही जर मोहरीचे तेल जर वापरत असाल तर एकादशीच्या दिवशी तसेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी सुद्धा मोहरीच्या तेलामध्ये बनवलेले पदार्थ हे चुकूनही खाऊ नका अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा करा आणि त्यांची एक हजार नावे घेऊन त्यांना एक हजार तुळशीची ही अर्पण करा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त निदान एकशे वे आठ वेळा तरी नक्कीच जप करा धन्यवाद